सहाव्या प्रकारातील अजून एक गणित बघूया. बघा गणित आपल्याला असं दिलेलं आहे, मनालीच्या उजवीकडे 11 तर डावीकडे 15 मुली उभ्या आहेत. जर मनालीच्या डावीकडे 7व्या स्थानावर राधिका उभी असेल तर तिचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल. सूचनेनुसार माहिती तयार करूया, नकाशा तयार करूया आणि त्या माहितीवरून आपण काय करूया, उत्तर मिळवूया. चला मनालीच्या उजवीकडे या ठिकाणी मी लिहितो मनाली. बघा मनाली च्या उजवीकडे उजवीकडे किती आहेत, 11 आहेत. किती जण आहेत, 11. तर डावीकडे 15 मुले आहेत. डावीकडे म्हणजे या बाजूला किती आहेत, तर 15 मुली उभी आहेत. जर मनालीच्या डावीकडे म्हणजे या मनालीच्या डावीकडे म्हणजे या साईडला या बाजूला डावीकडे 7व्या स्थानावर म्हणजे मनालीच्या डावीकडे 7व्या स्थानावर, चला पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं आणि हे 7वं स्थान, 7व्या स्थानावर राधिका उभी असेल. कोण उभी आहे, राधिका. राधिका उभी असेल तर तिचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे, म्हणजे या बाजूकडून उजवीकडून असं या उजव्या हाताकडून आपल्याला यायचं आहे. तर या राधिकाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल. आता त्याआधी मनालीचा मिळवूया, म्हणजे जेणेकरून राधिकाचा सोपा जाईल. आपल्याला काय म्हटलंय, मनालीच्या उजवीकडे किती आहेत, 11 आहेत. मनालीच्या उजवीकडे 11. जर मनालीच्या उजवीकडे 11 असतील तर मनाली किती येणार आहे, 11 नंतर किती येतं, 12. बघा उजवीकडून जर आपण मोजत आलो, इकडे 11 मुले आहेत, या 11 नंतर मनाली किती येणार आहे, 12 13 14 15 16 17 18 19. 19 नंबरला कोण येणार आहे, तर राधिका येणार आहे. बघा आपण काय केलं या ठिकाणी, तर मनालीचा नंबर काढला. मनाली किती येणार आहे उजवीकडून, कारण उजवीकडून कितवा क्रमांक असेल असं विचारलंय राधिकाचा. तर इकडे 11 मुले आहेत उजवीकडे, तर उजवीकडून आलो तर इकडे 11 आहेत, त्यानंतर मनाली किती येणार आहे, 12. 11 नंतर ही 12, मग हा 13 14 15 16 17 18 19. म्हणजेच काय, राधिकाचा उजवीकडून कितवा क्रमांक येतोय, तर 19वा. 19 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर, विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 3 19वा असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कूट प्रश्न या घटकांतर्गत रांगेतील स्थान यामध्ये काही प्रकारांबाबत अभ्यास केला. आता या सर्व प्रकारांवर जे 6 प्रकार बघितले त्यातल्या प्रत्येक प्रकारावर आधारित एक एक उदाहरण घेऊया, जेणेकरून उजळणीमध्ये ही उदाहरणं घेतल्यामुळे आपला हा भाग समजण्यास व चांगला पक्का होण्यास मदत मिळणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या या उजळणीला. उजळणीमध्ये पहिलं गणित असं आहे, मध्यभागी उभ्या असणाऱ्या रवीचा क्रमांक 7वा असेल तर रांगेत एकूण मुलं किती आहेत. आपण शिकलेलो आहे रांगेत एकूण मुलं कशी काढायची. बघा मध्यभागी उभ्या असणाऱ्या म्हणजे मध्ये आहे, मध्ये आहे, त्याचा नंबर कितवा आहे, 7वा. किती नंबरला आहे, 7. मग जर मध्ये असणारा 7वा असेल तर इकडे 6 असणार आहेत, मग हा 7वा येईल. मग इकडे 6 तर इकडे पण किती, 6च. लक्षात घ्या, इकडे 6 इकडे 6, मग हा 6 नंतर 7वा येईल, हा 6 नंतर 7वा येईल. म्हणजे मध्ये असणारा जर 7वा असेल तर इकडे 6 असणार आहेत, इकडे 6 असणार आहेत. 6 आणि 6 12 आणि मधला 1 13वा. बघा 6 6 12 मधला 1 13, म्हणजे त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत, तर 13 आहेत. 13 कुणीकडे आहे, तर 13 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 13 असं आपल्याला मिळणार आहे. खूप सोपं उदाहरण होतं, मधल्या मुलाचा नंबर दिला होता आपल्याला, आपल्याला माहित झालंय आता मधला मुलगा जर 7वा असेल तर 6 नंतर 7 येतं, म्हणजे इकडे 6 असणार आहेत, इकडे 6 असणार आहेत. 6 6 12 आणि मधला 1 13. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 13 असं मिळणार आहे. आता जाऊया पुढच्या गणिताकडे. एका रांगेत 15 मुले उभी असतील तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल. आता इथं रांगेतली मुलं दिलेत किती, 15. मग 15ची फोड करता आली पाहिजे. सोप्पा आहे, बघा इकडे 7 गेले, इकडे 7 गेले, 7 आणि 7 14 आणि मधला मध्ये असणारा 15वा. बघा झाली का 15ची रांग पूर्ण, 7 आणि 7 समसमान विभागायचे, समसमान, इकडे 7 इकडे 7 बरोबर मध्ये आला. बघा 7 आणि 7 14 मधला 15वा. आता असं जर जमलं नाही तर 15च्या आधीचा अंकाचा विचार करा, 14 14 मध्ये 7 इकडे गेले 7 इकडे गेले, मध्ये 1 द्या, म्हणजे 15 होतील. आता या 7 नंतर याचा कितवा नंबर येणार आहे, 8 येणार आहे. काय नंबर येणार आहे, 7 नंतर 8, इकडून 7 नंतर 8, इकडून 7 नंतर 8. म्हणजेच काय, एका रांगेत 15 असतील तर इकडे 7 गेले, इकडे 7 14,
मधे 15 आणि मधल्या मुलाचा विचारलाय तर 7 नंतर याचा येतो मधल्याचा 8, 7 नंतर येतो 8वा, मग 8वा कोणीकडे आहे तर 8 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 8वा असं आपल्याला मिळणार आहे। उजळणी मधल्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण असं दिलेलं आहे आपल्याला, निखिलचा उजवीकडून 12वा तर डावीकडून 11वा क्रमांक येतो, तर रांगेत एकूण किती मुले उभे आहेत हा प्रकार आपण बघितला होता। चला निखिलचा उजवीकडून, इथं निखिल येतो मी, निखिल बघा, या निखिलचा उजवीकडून 12वा, उजवा हात आहे, उजवीकडून या, उजवीकडून कितवा आहे 12वा, या ठिकाणी मी 12वा लिहिलं, तर डावीकडून 11वा, डावीकडून म्हणजे या बाजूने असा, डावीकडून कितवा आहे तर 11वा, बघा डावीकडून 11वा उजवीकडून 12वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुलं असतील। आता लक्षात घ्या, उजवीकडून 12वा याचा अर्थ इकडे किती मुलं उभी असतील, 11 मुलं उभी असणार आहेत, डावीकडून 11वा याचा अर्थ इकडे किती मुले उभी असतील तर 10, म्हणजे 10 नंतर हा 11वा येईल व इकडे सुद्धा 11 नंतर हा 12वा येईल, म्हणजेच काय निखिलचा उजवीकडून 12वा याचा अर्थ इकडे 11 असतील तर त्याचा 12वा येईल, व निखिलचा बघा ह्याच निखिलचा सांगितलंय डावीकडून 11वा, जर इकडे 10 असतील तर हा 11वा येईल, दोन्ही बाजूनी सुद्धा कोण उभा आहे, निखिलच उभा आहे, हे महत्वाचं वाक्य आहे। चला बघूया, इकडे 10 आहेत इकडे 11 आहेत, 11 आणि 10 किती झाले, 11 आणि 10 होतात 21, बरोबर 11 आणि 10 होतात 21, आणि मधला हा निखिल एकच आहे तो यात मध्ये टाका, 21 अधिक 1 22, म्हणजे रांगेत किती मुलं आहे तो 22, निखिल हा एकच आहे, उजवीकडून पण निखिलच आहे डावीकडून पण निखिलच आहे, म्हणून 11 आणि 10 21 आणि मधला एक तो कोण सुटलेला आपला कोण निखिल 1, 21 आणि 1 22, 22 कोणीकडे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 22 असं आपल्याला मिळणार आहे, अतिशय सोपं गणित होतं। पुढे जाऊया, प्रणालीच्या उजवीकडे 10 तर प्रगतीच्या डावीकडे 12 मुली उभ्या असतील तर रांगेत एकूण किती मुली आहेत। चला काढूया, प्रणालीच्या उजवीकडे सूचनेनुसार नकाशा माहिती तयार करूया, प्रणालीच्या उजवीकडे इथे लिहितो मी प्रणाली, बघा प्रणाली, प्रणालीच्या उजवीकडे म्हटलंय हा उजवा हात उजव्या बाजूला, प्रणालीच्या उजवीकडे 10 आहेत, किती आहेत 10, तर प्रगतीच्या डावीकडे, प्रगती कोणीकडे इथे लिहूया प्रगती, या प्रगतीच्या डावीकडे किती आहेत 12। चला आपण प्रश्न परत वाचूया, प्रणालीच्या उजवीकडे 10, ही प्रणाली उजव्या बाजूला 10 आहेत बघा, त्यानंतर प्रगतीच्या, प्रगती वेगळी मुलगी आहे, या प्रगतीच्या डावीकडे म्हणजे या डावीकडे 12 मुली उभे आहेत, तर रांगेत एकूण किती मुली असतील बघा, या 12 आणि या 10, 12 आणि 10 किती झाले 12 आणि 10 होतात 22, 12 आणि 10 होतात 22, आणि प्रगती ही एक झाली आणि प्रणाली ही वेगळी आहे, त्यामुळे 1, 2 किती मिसळावे लागतील 2, 22 आणि 2 किती होत आहेत 24 होत आहेत। परत लक्षात घ्या, प्रगतीच्या डावीकडे 12 आहेत, प्रणालीच्या उजवीकडे 10 आहेत, याचा अर्थ हे 12 आणि हे 10 किती झाले 12 आणि 10 झाले 22, व प्रगती वेगळी मुलगी आहे प्रणाली वेगळी आहे याचा अर्थ 1, 2 ह्या 2 धरले की 22 आणि 2 होतात 24, मग रांगेत 24 मुली उभे आहेत, मग 24 पर्याय कोणीकडे विद्यार्थी मित्रांनो तर 24 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 24 असं मिळणार आहे। उजळणीतल्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊया, उदाहरण असं दिलंय कबुतराच्या उजवीकडे 5 तर डावीकडे 11 पक्षी असतील तर मधल्या पक्षाचा क्रमांक कितवा असेल। चला आपण सूचनेनुसार नकाशा किंवा माहिती तयार करूया जेणेकरून आपल्याला याचं उत्तर मिळेल। कबुतराच्या, या ठिकाणी मी लिहितो कबूतर, बघा कबूतर, या कबुतराच्या उजवीकडे 5, उजवीकडे म्हणजे या साईडला किती आहे तर 5 आहेत, तर डावीकडे 11 पक्षी, डावीकडे म्हणजे या बाजूला किती आहेत 11 पक्षी आहेत, बघा उजवीकडे 5, उजवीकडे 5, डावीकडे 11, डावीकडे 11 आहेत, तर मधल्या पक्षाचा क्रमांक किती, आधी रांगेत किती पक्षी आहेत हे काढूया जेणेकरून मधल्या पक्षाला समजेल। बघा कबुतराच्या उजवीकडे 5 आहेत व डावीकडे 11 आहेत, याचा अर्थ हे 11 आणि हे 5 किती झाले हो 16 झाले, बघा हे 11 आणि हे 5 16, आणि मधला कबूतर,
कबूतर धारा की हा एक किती झाले 17 म्हणजे आपल्याकडे 17 पक्षी अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत परत बघा हे 11 हे 5 16 आणि कबूतर एक 17 मग आता 17 पक्षी आहेत मग 17 पक्ष्यांमध्ये मधल्या पक्षाचा क्रमांक आपण काढू शकतो चला 17 पक्षी आहेत ना 17 चे आपण दोन गटात विभाजन करा आपल्याला करता आलं पाहिजे 8 आणि 8 16 आणि मधला एक 17 चला इकडे 8 गेले इकडे 8 गेले 8 आणि 8 झाले 16 आणि मध्ये मध्ये कोण आहे 17वा मध्ये कोण आहे 17वा बघा 8 आणि 8 16 मध्ये एक 17 बरोबर असं जर जमलं नाही तर 17 च्या आधी कोण येतं 16 16 चे दोन गट 8 आणि 8 16 आणि 17 रांग पूर्ण करायचे म्हणून मध्ये एक 17 8 आणि 8 16 मध्ये एक 17 आता मधल्याचा क्रमांक विचारलाय तर 8 नंतर काय येतं 8 नंतर येतं 9 इकडून पण 8 नंतर येतं 9 याचा अर्थ मधल्या पक्षाचा क्रमांक काय येणार आहे 9वा या 8 नंतर हा 9वा 8 नंतर हा 9वा म्हणजेच काय मधल्या पक्षाचा क्रमांक कितवा तर 8 नंतर 9 पर्याय क्रमांक 3 मध्ये 9वा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 9वा असं आपल्याला मिळणार आहे उजळणी मधल्या पुढच्या गणिताकडे जाऊया उदाहरण असं आहे प्रगतीच्या मागे 9 तर पुढे 7 मुली उभ्या आहेत जर प्रगतीच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर पूजा उभी असेल तर तिचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल पाठीमागून उजवीकडून डावीकडून हे शब्द एका अर्थाने समजले तरी चालतील बघा चला आपण सुरुवात करूया या माहितीवरून नकाशा किंवा माहिती तयार करूया जेणेकरून आपल्याला उत्तर मिळून जाईल प्रगतीच्या मागे 9 लिहूया चला प्रगती ही प्रगती प्रगतीच्या मागे म्हटलंय ना याच्या बाजू फिक्स करूया बघा ही मागे लिहितो मी आणि ही पुढे लिहितो बघा मगाच्या सारखं प्रगतीच्या माग प्रगतीच्या पुढं ओके आता काय दिले प्रगतीच्या मागे 9 आहेत किती आहेत 9 तर पुढे 7 पुढे म्हणजे या बाजूला किती आहेत 7 बघा प्रगतीच्या मागे 9 तर पुढे 7 मुली उभे आहेत जर प्रगतीच्या पुढे पुढे कोणीकडे आहे या बाजूला आहे प्रगतीच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर पुढे म्हणजे या साईडला कारण इकडे पुढे आहे कितव्या तिसऱ्या हे एक नंबर हा दोन नंबर आणि हा तिसरा नंबर याच बाजूला का काढलं तर प्रगतीच्या पुढे म्हटलंय मागे इकडे बाजू आहे आपल्याला पुढे यायचंय प्रगतीच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर प्रगतीच्या पुढे तिसऱ्या पहिला दुसरा आणि तिसरा तिसऱ्या क्रमांकावर पूजा उभी आहे कोण उभी आहे पूजा उभी आहे बरोबर तिसऱ्या क्रमांकावर पूजा उभी आहे तर तिचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल म्हणजे मागून या पूजाचा कितवा क्रमांक असेल या पूजाचा क्रमांक विचारला इकडून तर आपल्याला प्रगतीचा नंबर माहिती आहे त्यामुळे पूजाचा सहज निघू शकतो कसा बघा बरं प्रगतीच्या मागे बघा प्रगतीच्या मागे किती आहेत 9 हिच्या माग जर 9 मुली असतील इथं जर 9 असतील तर इकडून सुरुवात केली बघा हिच्या माग 9 आहे इकडून जर सुरुवात केली तर या 9 व या 9 नंतर प्रगतीचा कितवा भेटेल 10वा नंबर भेटेल बघा इकडे 9 आहे या 9 नंतर हिचा नंबर किती येईल 10 हा 11 हा 12 आणि हा 13 म्हणजे पूजाचा किती येणार आहे तर 13 येणार आहे परत बघा काय केलं आपण प्रगतीच्या मागे 9 आहे मग 9 पासून आपण जर मागून मोजत आलो तर माग 9 आहे या 9 झाल्या प्रगतीपाशी आलो की 10 होणार आहे प्रगतीचा 10वा नंबर येणार आहे हा 10वा हा 11वा हा 12वा आणि हा 13वा म्हणजे पूजा 13 नंबरला मिळणार आहे मागून आपल्याला तेच विचारलंय पाठीमागून कितवा क्रमांक असेल पूजाचा तर बघा पूजा उभी असेल तर तिचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल तर पूजाचा पाठीमागून क्रमांक आलाय 13वा मग 13 कोणीकडे आहे तर 13 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 13 असं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कूट प्रश्न या घटकांतर्गत रांगेतील स्थान यामध्ये काही प्रकार बघितले कारण रांगेतील स्थान याच्यामध्ये एक 8 ते 10 किंवा 12 प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात त्याच्याहून जास्त पण केले जाऊ शकतात त्याच्याहून कमी पण केले जाऊ शकतात परंतु ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण आज बघितल्या की बाबा मधल्या मुलाचा क्रमांक कसा काढावा त्यानंतर रांगेतील एकूण मुलं कशी काढावीत उजवीकडे डावीकडे दिलं असलं तर न फसता त्याची माहिती तयार करून या प्रकारे ती माहिती नकाशा किंवा माहिती तयार करून आपण त्यावरून आपला योग्य उत्तराचा पर्याय कसा ठरवू शकतो हे आपण बघितलं तसेच विद्यार्थी मित्रांनो रांगेतील स्थान यावर आधारित 6 प्रकारांचा आपण अभ्यास केला त्या 6 प्रकारांपैकी प्रत्येक प्रकारावर काही उदाहरणं आपण बघितली
व उजळणी मध्ये आता प्रत्येक प्रकारावर आधारित एक उदाहरण आपण बघितलेलं आहे। आता हा भाग जास्त चांगला समजावा, तुम्हाला चांगल्या रीतीने गणित लवकरात लवकर सोडवता यावं, रांगेतील स्थान यावर आधारित, तर तुम्हाला यावर आधारित एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात मिळणार आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना सोडवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यावर आधारित क्वेश्चन बँक जी टेस्ट स्वरूपात आहे ती काळजीपूर्वक सोडवली तर तुमचा हा भाग पक्का होण्यास मदत मिळणार आहे। आजच्या तासिकेला आपण रांगेतील स्थान यातल्या काही प्रकारांबद्दल अभ्यास केला, याचा अभ्यास करा, सराव करा। पुढच्या तासिकेला आपण रांगेतील स्थान याच उपघटकातील पुढच्या काही प्रकारांबद्दल उर्वरित भागामध्ये माहिती बघणार आहोत। धन्यवाद।